बंधू भगिनींनो, आज आपण एक गोष्ट लक्षात घेतली पाहिजे की जे नवभारताची निर्मिती मोदीजींच्या माध्यमातून होती आहे, परवा मोदीजी आपल्या कन्हानला आले होते आणि कन्हानला ते म्हणाले की गेल्या 10 वर्षात तुम्ही जे पाहिलं वो तो केवळ ट्रेलर था, पिक्चर तो अभी बाकी है। मोदीजी म्हणाले 10 वर्षातल्या ज्या गोष्टी तुम्हाला या ठिकाणी पाहायला मिळाल्या, आपण जेवायला जातो तो हॉटेलमध्ये आधी स्टार्टर येतात, मोदीजी म्हणाले येतो स्टार्टर था, असली थाली तो अगले 5 साल में मैं देने वाला हूं। पुढच्या 5 वर्षामध्ये मोदीजींनी जी योजना आखली आहे त्यातनं भारतातला दीन दलित गोर गरीब आदिवासी शेतकरी शेतमजूर महिला ओबीसी अल्पसंख्याक प्रत्येकाच्या जीवनामध्ये एक मूलभूत परिवर्तन होत जगातला एक मजबूत देश या ठिकाणी मोदीजी तयार करतील। आणि या मोदीजींच्या कार्यामध्ये मोदीजींचा मजबूत हात म्हणून मोदीजींची शक्ती म्हणून आपल्या नागपूरमधनं माननीय गडकरी साहेब असतील, माननीय नितीनजी असतील। बंधू भगिनींनो, खरं म्हणजे नितीनजींबद्दल नागपूरकरांना सांगण्याची आवश्यकता नाही आहे। एक द्रष्टा नेता म्हणून नितीनजींकडे पाहिलं जातं, अनेक लोक स्वप्न पाहतात पण नितीनजी असे आहेत की ते स्वप्न पाहतात आणि त्यांना स्वप्न एकदा पाहिलं की मग ते स्वप्न त्यांना झोपू देत नाही, जोपर्यंत ते स्वप्न पूर्ण करत नाही तोपर्यंत नितीनजी थांबत नाही। आणि म्हणून असा नेता आपल्याला मिळाला आहे। आज या ठिकाणी आपल्या दक्षिण नागपूरमध्ये आपले आमदार मोहनभाऊ मते यांच्या नेतृत्वात मी आणि नितीनजींनी जवळजवळ 2000 कोटी रुपयाची कामं या ठिकाणी केली। रस्त्यांची कामं असतील, उडाणपुलांची कामं असतील, मोहनभाऊंनी पाठपुरावा केला आणि सगळी कामं झाली। मोहनभाऊ, तुम्ही मगाशी लीजच्या संदर्भात सांगत होतात, काळजी करायचं कारण नाही, आम्ही 30 वर्षाची लीज आणि 0.02% केवळ त्या ठिकाणी भूभाडं याचा निर्णय कॅबिनेटमध्ये घेऊन टाकलाय, घेण्याचा बाकी नाही आहे। केवळ आचारसंहिता लागली म्हणून त्याचा GR काढता आला नाही, ज्या दिवशी आचारसंहिता संपेल त्या दिवशी त्याचा GR निघेल, त्यामुळे काळजी करायचं कारण नाही आहे। तुमचं सरकार आहे, हे सरकार उद्धव ठाकरेंचं सरकार नाही आहे, हे सामान्य माणसाचं सरकार आहे। एकनाथराव शिंदेजी, अजित पवारजी, आम्ही सगळे सामान्य लोकांकरता काम करतो। आणि मी तुम्हाला या ठिकाणी आश्वस्त करण्याकरता आलो आहे की मोहन भाऊंनी विकासाच्या संदर्भात ज्या ज्या मागण्या या ठिकाणी केलेल्या आहेत, जे जे आराखडे त्यांनी तयार केले आहेत, ते आराखडे पूर्ण करण्याची जबाबदारी आमची आहे। आम्ही त्यांच्या पाठीशी खंबीरपणे या ठिकाणी आहोत, तुमचे आशीर्वाद आहेत। आणि मोहन भाऊ असतील, मी असेल, आम्ही सगळे गडकरी साहेबांच्या नेतृत्वात या ठिकाणी काम करतो, त्यामुळे गडकरी साहेबांना मजबूत करणं आणि गडकरी साहेबांच्या माध्यमातून मोदी साहेबांना मजबूत करणं ही आपल्या सगळ्यांची आवश्यकता आहे।